पूर्वी माझी आमची माहिती अशी की पूर्वीच्या मंत्र्यांकडे ग्रेड कार्ड होतं तहसीलदाराच्या प्रांतांच्या बदलीसाठी. आज राज्यामध्ये पहिल्यांदा इतकी पारदर्शक पद्धतीने सुद्धा ह्या आपण सगळ्या ज्या नियुक्त झाल्या आहेत प्रमोशन झाले, नायब तहसीलदार, उपतहसीलदार, तहसीलदारचे डेप्युटी कलेक्टर त्यांना नियुक्त देण्यात आल्या. मला वाटतं पहिल्यांदा इतकी पारदर्शक पद्धतीने काम आपल्याला करता आलं. त्यामुळे ज्यांच्या खाली ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे, ज्यांचे हात भ्रष्टाचाराने भरलेले आहेत, मला वाटतं ते दुसरं आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो याचं भान ठेवलं पाहिजे. असं त्याचा आता एक मोठं प्रकरण बाहेर आलेलं आहे, सरकार चौकशी करत आहे. अशा पद्धतीने जे जे बोगस प्रमाणपत्र दिले असतील निश्चितपणे या चौकशीमध्ये जे समोर येईल कारवाई होईल. मी कालच कुठेतरी मी बोललो होतो की उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहे. सत्ता गेल्याचं दुःख आहे, पुन्हा सत्ता मिळणार नाही याचंही दुःख आहे. त्यामुळे मला वाटतं इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राचं राजकारण सभ्यतेचं राजकारण आहे. एका माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, त्याचा मी निषेध करतो. असं की आपल्या जिल्ह्यातील दोन महाभागांनी त्यावेळी माझ्यावर आरोप केले होते. एक माजी महसूल मंत्री होते, एक विद्यमान आमदार होते, की पैशाचा मोठा अपहार झाला. आम्ही विभागाच्या वतीने या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा पण निर्णय केला होता. परंतु आज मला या गोष्टीचं समाधान आहे की आज या संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून आज सगळ्या जिल्ह्यातील तलाठी बांधवांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना त्यांना एक मोठी चपराक या निमित्ताने विभागाने दिलेली आहे. खरं म्हणजे मला त्यांना माजी महसूल मंत्र्यांना माझं आव्हान आहे, एकदा तुम्ही साईबाबाकडे या मंदिरामध्ये सांगतो मी, पण बाबाच्या समोर शेपटीने सांगा की भ्रष्टाचार झालेला आहे. नाहीतर मग जर एक उदाहरण जरी भ्रष्टाचार झालं पुढं, एक तर मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाही तर तुम्ही तरी आता राजकारणातून बाजूला व्हा, हे माझं जाहीर आव्हान आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.